जो ये जो हमारे ऊपर अत्याचार हुआ है, अन्याय हुआ है, जो हल्ले हुए हैं, हमारी प्रॉपर्टी की नाश हुई है, ये नहीं होना आम्हाला टार्गेट करता है। हे आमचं म्हणणं शासनाच्या दरबारी मांडून ह्या आमच्या समाजाला संरक्षण मिळावं आणि सुरक्षितरित्या संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आम्हाला स्वतंत्रपणे जगता यावं, काम करता यावं। निकाला गया है, मोर्चा निकाला गया है क्रिश्चियन समाज की जानिब से, तो क्या वजह है ये धरना निकालने? आज का ये जो क्रिश्चियन इसका मुख्य मोर्चा है, ये हमारे धर्मगुरु चर्च के ऊपर और कुछ जो हल्ले हुए वाले हैं उनके खिलाफ निषेध बोल के हम लोगों ने मुख्य मोर्चा निकाला है कि इसके बाद किसने ये ऐसी जरूरत ना करे। सर, आपने बताया अभी के चर्च पे हमले हुए, तो कौन से चर्च पे हमला हुआ और कहाँ पर हुआ? पूरे देश में हो रहे हैं, महाराष्ट्र में भी दो चार ठिकान को हुए हैं और ये जल्दी बंद होना चाहिए। इसलिए हमारा ये सभी ज़िले में हम लोग हमारा निषेध व्यक्त कर रहे हैं और वो शांतिपूर्ण मार्ग से हो रहा है। हम सर, आज मोर्चे में जो लोग जमा हुए, कहाँ कहाँ से लोग आए हुए सर मोर्चे में? ये सिर्फ हमारे औरंगाबाद ज़िले के सभी लोग है। सर, आप किस आज निवेदन देने वाले हैं, तो निवेदन में क्या क्या मांगनी की गई है सर? जो ये जो हमारे ऊपर अत्याचार हुआ है, अन्याय हुआ है, जो हल्ले हुए हैं, हमारी प्रॉपर्टी की नाश हुई है, ये नहीं होना। इसलिए हमने सरकार की तरफ हमारा निवेदन विभागीय आयुक्त के मार्फत देने वाले हैं। सर, अभी जो है अगर कभी क्रिश्चियन समाज की मांग पूरी नहीं हुई तो अगला स्टेप क्या रहेगा समाज? ये हमारा समाज शांतिप्रिय समाज है और हम दुश्मन को भी हमारे समाज इसमें बाइबल में लिखा है कि दुश्मन को भी माफ़ करो, तो इसलिए हम उनके लिए सिर्फ प्रेयर करेंगे कि भाई इनको अच्छा मन हमारे साथ बर्ताव करने के लिए रखे। आपको पूरा नाम बोलिए। जेम्स आंबेडगे, माजी नगर सेवक। पूर्ण ख्रिस्ती समाज औरंगाबाद तसेच ख्रिस्ती कृती समितीच्या वतीने स्वाभिमानी शांतिमुख महामोर्चा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आमचे सर्व आदरणीय धर्मगुरु या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे औरंगाबादच्या विविध भागामधून ख्रिस्ती बांधव आज या मोर्चासाठी सहभागी झालेले आहेत। आमचं म्हणणं, आम्ही शांततेच्या मार्गाने शासनाला प्रशासनाला कळू इच्छितो की हा समाज अतिशय शांत आहे आणि असं असताना देखील काही विशिष्ट हेतूने ह्या समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे। आज ह्या शहरामधील ज्या ठिकाणी आमचे समाज बांधव राहतात, ज्या ठिकाणी त्यांचे चर्चेस आहेत, त्या ठिकाणचे सर्व समाज बांधव आम्हाला मोठ्या संख्येने मदत करतात। ते आमच्या सर्व सुखदुःखांमध्ये असतात, परंतु काही शक्ती अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती आम्हाला टार्गेट करत आहेत। हे आमचं म्हणणं शासनाच्या दरबारी मांडून ह्या आमच्या समाजाला संरक्षण मिळावं आणि सुरक्षितरित्या संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आम्हाला स्वतंत्रपणे जगता यावं, काम करता यावं, हे आमचं म्हणणं आम्ही शांततेच्या मार्गाने शासनाला देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि संपूर्ण समाज बांधवांचे, सर्व पोलीस प्रशासनाचे आणि पत्रकार बंधूचे या ठिकाणी मी आभार मानतो। सर, आपलं नाव बोलिए। सर, माझं नाव विजय हरिभाऊनिकाजी। कारण तिथे पोलिसांनी बॅरिकेड लावलेले आहे आणि तिथे आपल्याला थांबल्यानंतर फक्त 5 लोक आपले जे प्रतिष्ठित आहेत ते जाऊन आपल्या आजच्या याचं निवेदन देणार आहेत। तर कृपया आपण आलात या कार्यक्रमासाठी, आपल्याला धन्यवाद देतो, आपले स्वागत करतो आणि आपण आतापर्यंत 2 घंटे या उन्हात उभा राहिलेला आहेत। खरं पाहिलं असता आपल्याला आपल्या धर्माचं जे आपल्यावर अन्याय अत्याचार होत आहेत त्याचा हा आपण निषेध करायचा आहे। कृपया लवकरच आता 2 मिनिटात मोर्चाला सुरुवात होणार आहे, सर्वांनी तयार व्हायचं आहे आणि विशेषतः आपल्या सर्व ख्रिश्चन समाजानी आणि आपल्या कृती समितीचे अध्यक्ष विजयभाऊ निकाजे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी याला बराच प्रयत्न आणि मेहनत घेतलेली आहे, त्याचाही धन्यवाद। धन्यवाद। आपण निघणार आहोत, प्रार्थना झालेली आहे। हा शांतता मुख्य मोर्चा आहे, कृपया करून शांत आणि शांततेने आपल्याला चालायचं आहे।
कोणीही घोषणा द्यायच्या नाही, कोणीही कॉमेंट करायचे नाही, कोणीही काहीही बोलायचं नाही. सर्वांना नम्रतेची विनंती आहे. ट्रॅफिकचे नियम पाळा, ट्रॅफिकचे नियम पाळा. वाहतूक नियंत्रण असं वाटत नका. सगळ्यांना अभिषेक मागं घ्या, सगळ्यांनी मागं या, मागं या सगळेजण. सगळे मागं या, कृपा करून सर्व मागं या. पत्रकार साहेब त्यांना पुढे राहू द्या. बाकी अभिषेक सर्वांना मागं घ्या. फक्त विशाल सगळ्यांना मागं घेऊ द्या. वाहतूक वाहतूक चालू राहू द्या. ओके.